आता बघूया स्पोर्ट्स विश्वातल्या बातम्या झटपट. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्याच कोलकाता टेस्टमध्ये टीम इंडियानं दणदणीत विजय साकारला. एक इनिंग आणि 51 रन्सचा विजय मिळवत धोनी अँड कंपनीनं मास्टर ब्लास्टरला विजयाची भेटच दिली. शानदार प्रदर्शन करणाऱ्या रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीसाठी ही टेस्ट ड्रीम डेब्यू ठरली. दुसऱ्या इनिंगमध्ये विंडीजची इनिंग 168 रन्समध्येच गुंडाळण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना यश आलं आणि भारतानं विजयी सलामी दिली. विंडीजची इनिंग लवकरात लवकर गुंडाळण्यात भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं महत्वाची भूमिका साकारली. सचिनच्या कोलकातामधील 199 टेस्टसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं सचिनसाठी 199 बलून आकाशात सोडले. संपूर्ण ईडन गार्डन स्टेडियमवर सचिनमय वातावरण होतं. सगळीकडे सचिन सचिन असा नाद घुमत होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बांगला क्रिकेट असोसिएशनकडून खास सन्मान करण्यात आला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सचिनला सन्मानचिन्ह देऊन गौरवलं. यानिमित्तानं सचिनला कोलकातावासियांनी एक प्रकारे कुर्मीसारस केला. सचिन तेंडुलकरनं कोलकाता टेस्टपूर्वी रोहित शर्माला टेस्ट कॅप दिली होती. सचिनच्या हातून टेस्ट कॅप मिळणं रोहितसाठी लकी ठरलं आणि त्यानं ड्रीम डेब्यू करत 177 रन्सची इनिंग केली. या इनिंगमुळे त्याला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सचिननं रोहितला शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे यानंतर मैदानाबाहेर जाताना कोलकात्याच्या क्रिकेटप्रेमींनी त्याला स्टँडिंग ओव्हेशन दिलं. कोलकाता टेस्टमध्ये रोहित शर्माची डबल सेंचुरी थोडक्यात हुकली. रोहित 177 रन्सवर आउट झाला. रोहित आउट झाला नसता त्याला डेब्यू टेस्टमध्ये डबल सेंचुरी झळकवण्याची नामी संधी होती. डेब्यूमध्ये डबल सेंचुरी झळकवणारा तो पहिला भारतीय ठरला असता मात्र तो आउट झाला आणि चाहते निराश झाले. तर दुसरीकडे आर अश्विनही 124 रन्सची झुंजार इनिंग खेळली. या दोघांनी 7व्या विकेटसाठी 280 रन्सची महत्वपूर्ण पार्टनरशिप केली. हीच पार्टनरशिप भारताच्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरली. भारतीय मेन्स हॉकी टीमला एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी टुर्नामेंटमध्ये तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. जपानमधील ताकामिगाहारामध्ये सुरू असलेल्या टुर्नामेंटमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्ताननं भारतीय टीमवर 5-4 अशी मात केली. पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कप हॉकी तयारीसाठी भारतीय टीममध्ये 13 ज्युनियर प्लेयर्सचा समावेश करण्यात आला आहे. लिओनेल मेसीनं केलेल्या 2 गोलांच्या जोरावर बार्सिलोनानं एसी मिलानचा 3-1 पराभव करत चॅम्पियन लीग फुटबॉल टुर्नामेंटच्या प्री क्वार्टर राऊंडमध्ये प्रवेश केला. गेल्या 3 मॅचेसमध्ये गोल करण्यात अपयशी ठरलेल्या मेसीनं आपली जादू या मॅचमध्ये दाखवली. भारतीय महिला टीमला एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी टुर्नामेंटमध्ये यजमान जपानकडून पराभव पत्करावा लागला. टुर्नामेंटला भारतीय वुमेन्सचा हा पहिलाच पराभव ठरला. जपाननं भारताला 2-1 पराभूत केलं. भारताकडून एकमेव गोल चंचल देवीनं केला. भारत आणि जपान यांनी यापूर्वी टुर्नामेंटच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. राफेल नादालनं एटीपी वर्ल्ड टूर फायनल्समध्ये स्वित्झर्लंडच्या स्टानिस्लास वावरिंकावर 7-6, 7-6 असा विजय मिळवला. याबरोबरच नदालनं सेमीफायनलमध्ये आपलं स्थान नक्की केलं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे अखेरच्या सीझनच्या वर्ल्ड रँकिंगमध्ये आपलं अव्वल स्थान कायम राखण्यात त्याला यश आलं आहे. नदालचा ग्रुपमधील हा सलग 2 विजय ठरला आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.